काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय? तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचे? काय रो मामा, भाजीला कपाट घ्यायचंय? काय आप्पा, पुतणीला फ्रीज घ्यायचाय? अग बाईताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं? खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका, चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठ? अहो, आपल्या वाल्मिक रावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल. निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांशी संपर्क करण्यासाठी राष्ट्रवादीनं परिवार संवाद यात्रा सुरू केली आहे. राहुरी येथील व्यंकटेश मंगल कार्यालयामध्ये परिवार संवाद यात्रेचं आयोजन केलं गेलं. याप्रसंगी जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाची हजेरी घेतली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्याचे नगरविकास तथा ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षना सलगर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, महिला जिल्हाध्यक्ष मंजुश्रीताई गुंड, डॉक्टर उषाताई तनपुरे, युवक जिल्हाध्यक्ष संदीप वरपे, प्रदेश विद्यार्थी संघटनेचे संदीप गव्हाणे, साई संस्थांचे विश्वस्त सुरेश वाबळे यांसह मान्यवरांची व्यासपीठावर हजेरी होती. अपघातामध्ये काही लोकांचा मृत्यू देखील झालेला आहे आणि वारंवार ती बोट नादुरुस्त होते, परत अत्यंत जीवाजीव मुठी घेऊन त्यांना प्रवास करावा लागतो आणि केवळ 10-15 किलोमीटरचं अंतर असून देखील दिवस दिवस त्यांना त्या ठिकाणी खर्च होतो आणि त्याकरता मी आपल्याकडे आग्रही मागणी केली होती की त्या धरणावरती पुलाचं काम आपण जर मंजूर केलं तर खूप मोठा दिलासा आमच्या या वावरत जांभळी जांभळी असणार आहे आणि विशेषतः आदिवासी समाज देखील मोठ्या प्रमाणावर होतो. आपण सांगितल्याप्रमाणे बैठक घेतल्यानंतर सर्वेचं काम देखील आता जवळपास पूर्ण झालेलं आहे. तर याप्रसंगी जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये तनपुरे कारखान्याचे संचालक भारत तारडे यांच्यासह ब्राह्मणी येथील ग्रामपंचायत सदस्य, कोंढवड येथील सदस्यांसह अनेकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, बाबासाहेब भिटे, ताराचंद गाडे, नगराध्यक्ष अनिल कासार, कमलताई गाडे, धीरज पानसंबळ, रवींद्र आढाव, सुरेश निमसे, शहाजी जाधव ठाकूर यांसह राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते. या भागातले महत्वाचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी, जी काही शिल्लक राहिलेले प्रश्न आहेत त्यांना चालना देण्याचं काम प्राजक्त तनपुरे अतिशय चांगल्या पद्धतीने करतायत. मी मंत्री म्हणून माझ्याकडे एकच खातं आहे, पण राज्यमंत्री म्हणून प्राजक्त तनपुरेंच्याकडे किती खाते आहेत? 6. म्हणजे असं वाटावं की राज्यमंत्री झालेलं बरं, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण आदिवासी खात्यापासून, वीज खात्यापासून, नगरविकास खात्यापर्यंत सगळ्याच खात्यात प्राजक्त तनपुरे फोन करू शकतात, अधिकाऱ्यांनी काम सांगू शकतात आणि म्हणून काम करण्याची एक चांगली संधी प्राजक्तांना आदरणीय शरद पवार साहेबांनी आणि राष्ट्रवादीने दिलेली आहे. त्यांचा मतदारसंघाच्या बाहेर जास्त वेळ देणं अपेक्षित आहे आणि म्हणून मतदारसंघाच्या बाहेर मंत्री म्हणून ते कर्तव्य पार पाडत असताना इथला पक्ष अधिक बळकट करण्याची जिम्मेदारी आपल्या सर्वांची आहे. या मतदारसंघातले अनेक महत्वाचे प्रश्न सोडवण्याचं काम प्राजक्त तनपुरी हिरिरीने करतायत. बऱ्याच प्रश्नांना त्यांनी उत्तर ओळखण्याचं काम केलेलं आहे. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी.